फक्त पुणे महापालिकेची सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून प्रसिद्ध असलेली पीएमटी कधीही तोट्यात नव्हती मग आता सुरू असलेल्या पीएमपीचा तोटा दरवर्षी वाढतच कसा चाललाय चा गौड बंगाल काय आहे असा सवाल पुणेकर नागरिकांकडून विचारला जातोय ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी तर या संबंधी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून पीएमपी बंद करून पुन्हा पीएमटी सुरू करा अशी मागणी केली आहे पीएमपीचा चा तोटा आता संशयच्या पेहऱ्यात अडकला आहे महापालिकेची पीएमटी फायद्यात होती त्यांना बोनस शिवाय महापालिकेला कधीही पैसे द्यावे लागले नाहीत सेवा ही कार्यक्षम होती नागरिक अजून पीएमटी बद्दल असेच म्हणत असतात तरी पिंपरी चिंचवड महापालिकेची अशीच प्रवासी सेवा दोन्ही शहरांचा वाढता विस्तार वाढती प्रवासी संख्या ह्याचा विचार करून पीएमटी आणि पी सी एम टी ह्याचे एकत्रीकरण करून पीएमपी ही कंपनी स्थापन केली असे करताना फायदा अपेक्षित धरला नव्हता मात्र तोटा होणार नाही कार्यक्षम सेवा मिळेल असेही गृहित धरले होते